फॅक्टरीच्या कामाचं स्टार्टअप तर एकदम जोरात झालेलं दिसतंय. आता इंग्लिश लोकांनी शिस्तीची डिसिप्लिन पाळली ना वा, का मग जोरात प्रॉफिट निघतोय. समजलं का पिलिया? यशस मम्मा, मी सगळ्यांवर एकदम चांगलाच ऍडवाइस करू नये. टायमर वर्कलोड कम्प्लीट करून घेते का नाही बघ. मी ने काय आहे बघ, दुपारचा डबा फॅक्टरीवर पाठव, आम्हाला काही घरी यायला जमायचं नाही. बर. काय रे, फॅक्टरीवर जायची घाई असताना तुम्हाला मॉर्निंग वॉकला गेलंच पाहिजे का? बघा की आई, मी हेच म्हणत होते यांना, पण यांचाच हट्ट. आई अग, सकाळ सकाळ जरा फ्रेश हवेत जाऊन आलं का नाही, दिवसभर आणखीन जास्त फ्रेश वाटतंय, आळस येत नाही म्हणून गेलतो. बर, आम्ही आलोच फ्रेश होऊन. मिनी, त्यांना काय हवं नको ते बघ. अभिनंदन, एक्सपोर्टची लय मोठी ऑर्डर घेतली तुमच्या मालकीनबाईंनी, ती बी तुमच्या जोरावर. त्याचा भरघोस मोबदला तुम्हाला मिळू देत हीच देवाकडे प्रार्थना. आमच्या बाईसाहेब आमच्यासाठी सगळं करतायत, सांभाळून घेतात ते आम्हाला. वय की, कधी गरज पडली तर सुट्टी बी घेता येते, आणि कधी घरात नडसली तर पैशाची बी मदत करतात. नाही, ग्रेटच आहेत ललिताबाई, तुम्ही हाताशी आहात म्हणून तर लाखांची कमाई कोटींच्या घरात जाणार आहे. पण वाईट एवढ्याच गोष्टींचं वाटतंय, एवढं समद होऊन सुद्धा तुमचा पगार राहणार तेवढाच. आम्ही आमच्या पगारात खुश आहे, जास्तीचे हाव नाही आम्हाला. यो तुमचं चांगुलपण, शहरात जाऊन बघा, चौपट बोनस मिळतो चौपट. बरं एवढंच नाही, कामाचे तास पण ठरलेले असतात, जितका जास्त वेळ आपण ओव्हर टाइम करणार ना त्याचा मोबदला दुप्पट. हे तरी मिळतंय का तुम्हाला? तुमचे लय हाल होत आहेत, कारण तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी लढतच नाही ना. वा, समजच अवघड आहे बघ. आमच्याकडे असं झालं असतं ना, मग आमच्या कामगारांनी 200% संप केलाच असता. तुम्ही जा. किणगी टाकली, आता लवकरच वनवा भडकल, त्यात वार पुंकून शिराळकरांना भस्मसात करायचं काम आता तुमचं. काय टंगळ मंगळ चालली ग, पटापटा हात उचला. काय मिळतंय एवढं काम करून? नाहीतर काय, आपल्या हक्काचं काही मिळतंय का आपल्याला? सगळा फायदा ती शिराळकर मंडळी घेऊन जात आहे, आणि आपण हा तिथंच आहोत, आपल्याला काय मिळतंय? बाकीच्या ठिकाणी तिप्पट बोनस मिळतोय, आणि आपल्याला काय मिळतंय इथं? खरंच की काय? हो ना, वाटतो की हा. स्टॉप युअर बडबड आणि वर्कलोड वर लक्ष, अटेन्शन करा. बघितलं का, मरमर आपण करायची आणि वर्यांचं ऐकून घ्यायचं. वॉट ऐकून घ्यायचं? हा, आणि वाय नो टॉकिंग मी? हा, तुम्ही इथे काम कमी आणि टाइम पास जास्त करायला म्हटलं बोलणारच की मी. ऑर्डरचं केवढं प्रेशर आहे, यु नो? नो, यु डोंट नो. आम्हाला बी आमच्या घरचं प्रेशर असतंय, मशीन नाही आम्ही. व्हॉट मशीन आहे नॉट? ए, डोंट उलट बोलिंग. हा, मशीन आहे नो टीचिंग मी. आमच्या घरची दिवाळीची तयारी सोडून इकडे येतोय आम्ही, आणि वर तुम्ही आम्हालाच बोलताय. बात झालं, बरोबर आहे यांचं, आता खरंच काम करायचं नाही आपल्याला इकडं. सरळ आपण बाई साहेबांशीच बोलू. चला ग. अरे, व्हॉट इज दिस वेटिंग, वेअर गोइंग? प्राजक्ता, बायका सतत काम करताय, त्यांना दर 2 तासांनी चहा द्यायला हवा. आणि त्यांचा नाश्ता ना तिकडेच मागून घे, वेगळी सुट्टी करू नको नाश्त्यासाठी, उगाच टंगळ मंगळ करत बसते. भय आई, ते समजत, मी बघते. काय झालं बाई साहेब? लय झालं आता, आम्ही अजिबात काम करणार नाही. काय झालं?
राबायचं आम्ही आणि फायदा मात्र तुम्ही घ्यायचा, हे नाही चालायचं आता. अजिबात चालणार नाही, अजिबात चालणार नाही. एक मिनिट, तुम्ही तुम्ही सगळ्याजणी शांत व्हा. मला सांगा, असं कोण म्हणालं की आम्हीच सगळा फायदा घेतो म्हणून? तुम्हाला तुमचा वाटा कधी दिला नाही का आम्ही? हा, हे काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? हे असं का बोलायला लागलात तुम्ही? बरोबर तेच बोलतोय, पगाराचं ठीक आहे पण बाकीचं काय? लोक कामगारांना दिवाळीचा तिप्पट बोनस देतात, आम्हाला काय? आम्हाला मात्र फक्त ओव्हर टाइम, हे नाही झापायचं बाई साहेब. आजवर तुमच्यासाठी समद केलं बाई साहेब, पण त्याचा साधा मान भी राखला जात नाही. तुमची सून पान उतारा करते ते का सहन करायचं आम्ही? प्राजक्ता, तू काही बोललीस काय ना? नाही नाही, प्राजक्ताच नाही, कांचन मॅडमच बोलतोय आम्ही. What? Me? What me? What telling you ladies? मी फक्त यांना एवढंच म्हणाले की गप्पा मारत बसू नका, फास्ट फास्ट वर्कलोड करा. बोलायची काही पद्धत असते की नाही? मान्य आहे आम्ही नोकर आहे, पण आम्ही आजवर जीव तोडून काम केलं इकडं, त्याच काय? हे बघा, कामाच्या तणावामुळे चिडचिड होऊ शकते, साहजिकच येते, मी समजू शकते. पण आजपर्यंत आपण सगळी कामं मिळूनच केलेत की नाही? मग आता हे आता नाही चालायचं बाई साहेब. बोनस आणि ठरलेले तास याच काय ते बोला, मग पुढचं बघूया, तरच आम्ही काम करू, नाहीतर आम्ही काम करणार नाही. ऐकून तरी घ्या, काही आहे काही काहीच नाही आम्हाला. आधी आमच्या अटी मान्य करा, मग बघू. हे काय, ह्या समद्या कुठे गेले? ते संपावर गेले. काय? लाडू नो चकल्या नो चिवडा, दिवाळीच्या आधीच दिवाळीचा फरक फुस. म्हणजे नो फरा, अजिबात. मम्मा आपण बनव ग आपल्या घरच्या घरी, पण ऑर्डरच काय आता? हे बघा, तुम्ही काय चिंता करू नका, देव जेव्हा एक वाट बंद करतो तेव्हा दुसरी मोकळी करून देतो. मी बी माझ्या बाजूने प्रयत्न करून बघतो जरा. आई, माझं डोसकं काय काम करणं झाले, मी जरा पडते, बघू काय मार्ग निघतोय ते. व्हेरी नाईस, हिनच पुढाकार घेतला होता ना आई. सी, जिच्यामुळे हे लोडणं नेक मध्ये पडले तीच गेली गुड नाईट झोपायला, आणि आपण बसलो इथं लोनचं टेन्शन घेऊन. आता बायका संपावर गेला यात तिचा काय दोष? गवाड्याचं तेल वांग्यावर काढू नकोस, यावर उपाय काय करायचा त्याचा विचार कर. अभिनंदन परात, आपली मात्रा लागू पडली आहे. कामावरच्या बायका संपावर गेल्यात, काम सोडून निघून गेल्यात, आता काही यांची ऑर्डर पुरी होत नाही. ते तर होणारच होत, जयराज थोरातनं गेम टाकलाय.
मग शिराळकरांच्यावर शकणारच. एकदम जोरात जयराज थोरात. आता इतक्या थोरळून जाऊ नकस, अजून लय काम बाकी आहे. आताशी ऑर्डर कॅन्सल झाली. त्या दिवशी या शिराळकरांची फॅक्टरी कायमची बंद होईल आणि हे समजा रस्त्यावर येतील तेव्हा आपण जिंकू. ते बी होणार, समद होणार, कारण त्यांनी आपल्याशी पंगा घेतलाय. आणि आपल्याशी पंगा गावात दंग. आम्ही तुमचा सगळा माल आमच्या एजन्सीतर्फे फॉरेनला एक्सपोर्ट करणार आहोत, त्यामुळे आम्हाला डिलिव्हरी मात्र लवकरात लवकर लागेल. तुम्ही काळजी करू नका, तुमची ऑर्डर अक्षय टायमिंग वर डिलिव्हर होईल. पहिलवान झोपली नाहीस अजून? झोप लवकर. काय पहिलवान, मी आता काय बोललो ते ऐकायला नाही आलं का? अगं येळ बघ की किती झालंय, परत सकाळी सरावाला जायचंय. आराम झाला पाहिजे की नाही? झोप. तुम्हाला काहीच टेन्शन आलेलं नाही? ऑर्डर पूर्ण नाही झाली तर फॅक्टरी बंद करायची वेळ येईल आपल्यावर. असं कस, संधी मिळून प्रयत्न करताय ना? व होईल ऑर्डर पुरी. आणि तू काय आता त्याचं टेन्शन घेत बसू नकस. टेन्शन न परत सरावाचा काय बी उपयोग होणार नाही, खुराक बी अंगी लागणार नाही, वजनी गटात बसायचंय ना. व तुम्हाला कसं समजत नाही, तुम्ही नुसतं कुस्ती कुस्ती काय घेऊन बसलाय. आईने ऑर्डरीसाठी केवढं कर्ज काढून ठेवले. हे बघ पहिलवान, या अडचणीवर मात करायला आपण मार्ग शोधतोच आहे ना. तो गाव असतो तू सरावाकडे लक्ष दे. आणि एकदा का मार्ग सापडला का परत एकदा जोमानं कामाला लाग. मग आता येळ आहे तर डबल सराव करून येळेची भरपाई करून घे की. डबल पहिलवान, डबल. मार्ग घावला डबल. अग कंचा कंचा मार्ग. आई आई लवकर या. आई काय गं, काय झालं? उपाय घावला डबल करायचं. व्हॉट डबल? हे बघा, आपल्या घरात जेवढी मंडळी ना, म्हणजे फक्त बायकाच नाही आई, पुरुष सुद्धा, सगळ्यांनी कामाला लागायचं. आणि आपल्या फॅक्टरीत दिवसाला जेवढं काम होतंय ना, त्याच्या डबल काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं. मग काम उरकत. तुझं म्हणणं तर बरोबर आहे, पण इकडे कोणाला सवय नाही अशी कामं करायची. हा यशस आई. अहो असं काय करताय आई, मिनूताई तरी एकट्या अक्क घर सांभाळते, त्यांच्या हाताला तर कामाचा किती उरक आहे. आणि तुम्ही मी जाऊ बाई, आपण सगळे आहोतच की कामाला जोर लावायला. त्यासोबत जर सगळ्यांनीच मदत केली तर काम बघा असं होऊन जाईल. आई भारी आहे की आयडिया. आता बघ, मी आहे, माझ्या जोडीला चिने आहे, आणि भैया जागा जॉईन झाले की मग अजून ताण कमी होतोय. हिची आयडिया बरोबर आहे. आई जेव्हा जग आपल्याकडे पाठ फिरवतोय ना, तेव्हा आपणच एकमेकांच्या साथीला उभं राहायचं असते. बरोबर आहे, प्राजक्ता म्हणते तसंच करूया. काय म्हणतो भाई? नाईश, व्हेरी व्हेरी नाईस आयडिया. चला ठरलं तर मग
आपण सगळ्यांनी एकत्र मिळून या ऑर्डरीचं काम पूर्ण करायचं आणि दाखवून द्यायचं जगाला आपल्या शिराळकरांची ताकद. याचा अर्थहीन सराव बुडवला. आज काय चाललंय हे? फॅक्टरीत जायचंय ना, त्याचीच तयारी चालली. मी आता डबे भरून घेते, परत आई उठले की आपण नाश्ता करून निघू. आपल्या सरावाचं काय मग? प्राजक्ता, डबे धुवून झालेत ना, ते मी भरते. तू जरा सखीकडे बघतेस का, तिला शाळेसाठी तयार करायचंय. बर, बघते. हे समज जर करत राहिलीस तर आपला सराव कधी होणार? अहो, मला सराव करायचाच आहे, पण आजच्या दिवशी हेही मार्गी लावणं गरजेचं आहे. फक्त आजच्याच दिवस. मग मी तू राजक्ता एक काम कर, तू ना तुझा आवरून घे चटदिशी, मी सखी चावरायला यांना सांगते. उगा तुला उशीर नग, फक्त कुकर मधून भाताचं काढून डब्यात भरशील, बाकी मी बघते. आलेच. प्राजक्ता, आता कुणाला काय आणि कसं काम द्यायचं हे तुझं तूच ठरव. आई, व्हॉट आय टेलिंग, माझ्या मम्माला सवय नाही ह्या कामाची, तिला नाही झेपायचं. हो अगं, मारुती रावांना अंग मेहनतीचं काम झेपत नाही, तरी सुद्धा ते आले नव इथे. मारुतीराव, तुम्ही शिद्याचा हिशोब ठेवा. धनंजय, हे सांगतील तसा शिदा देत जाय एका गटाला. हा, बाकी प्राजक्ता सांगेलच तुला. हा, तर आई आणि मी चिवड्याच्या तयारीला लागतो. तुम्ही आणि चिने भाऊजी, तुम्ही शेव चकल्यांच्या माग लागा. जाऊ बाई, तुम्ही आणि बंडा काकी लाडवाच बघा. सोबतीला मिनुताईंना घ्या. ते सगळं ठीक आहे प्राजक्ता, पण एवढी मोठी ऑर्डर आपल्या इतक्या जणांमध्ये पूर्ण होणं शक्य आहे का? अहो, का नाही शक्य होणार? आपण सगळ्यांनी मिळून केलं तर ही ऑर्डर अशी पूर्ण होईल. आधीच नकार घंटा वाजवू नका. लढाई न लढता जिंकता कधीच येत नाही. चला कामाला लाग. कमी तिथं आम्ही म्हणत राजू परत एकदा उभी आहे, पण या नादात तिनं कुस्तीचा सराव सोडून दिला की काय? पप्पा, काही शंका आहे का? तुम्ही काय काळजी करू नका, मी समज सांभाळी. हा चिवडा मी पॅकिंगला देऊन आले. पैलवान, एक गोष्ट खरी खरी सांगू का? हा आहे तुझा खरा चेहरा. तू वरवरनं किती बी हसत असलीस ना, तरी आतनं रडतीस. तुझे डोळेच सांगतायत, आणि डोळे कधीच खोटं बोलत नसतात बरं का? अवका अंदा सुलती ना, म्हणून अशी गत झाली. पण माझं खरं रूप लय कमी जणांनी बघितलं. कांदा सुलती ना तशी सोलती मी एकेकाला. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. शाबाश, हे असा जोश पाहिजे. 24 तास काम जरी करत असली ना, तरी डोसक्यात मात्र 24 तास कुस्तीचाच विचार पाहिजे. सामने बी तोंडावर आलेत, लक्षात असू द्या जरा. प्राजक्ता,
यातला मस तुम्ही गप्प काय मारत बसले दोघं? कामावर लक्ष दे जरा. वीरू तू एक काम कर, चिनेला घेऊन चकलीचं पीठ मळून घे, जा. नाही तुम्हाला समदेशनी रस्त्यावर आणला नाव लावणार नाही.